अत्यंत कौतुकास्पद आणि तितकीच प्रेरणादायी अशी ही बातमी आणि या बातमीनंतर आता बघूयात पुढची बातमी. निवडणुकीच्या निकालानंतरच आपली भूमिका स्पष्ट करेन असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी प्रवरानगरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि तसंच आपल्या मागे पक्षनेतृत्व उभं राहिलं नाही अशी खंतही त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. राहुल यांनी सुजयला राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायला सांगितलं हे धक्कादायक होतं असंही विखे म्हणाले. लोकसभा निवडणुकीचं रणांगण तापलेलं असताना विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांनी आता थोडं सबुरीनं घेतलंय. काय तो अंतिम निर्णय निवडणुकीच्या निकालानंतरच घेईन असं सांगत ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत गेलेत. राजकीय भूमिकेबद्दल बोललात तर निश्चितपणे त्याबद्दल अजूनही सगळ्या घटना इतक्या वेगाने घडत आहेत. निवडणूक झाल्यानंतर एक कार्यकर्त्यांची बैठक मी घेणार आहे, राज्यातल्या काही लोकांशी मी बोलणार आहे आणि ते झाल्याच्यानंतर मग जो काही निर्णय मला घ्यायचा तुम्ही घेईल. भाजपकडून नगरच्या रिंगणात उतरलेला मुलगा सुजयच्या प्रचारासाठी भाजपच्या व्यासपीठावर जाणं विखेनी कटाक्षानं टाळलं, पण शिर्डीत मात्र त्यांनी उघडपणे काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करा असं जाहीर आवाहन सुद्धा केलं. त्यांच्या या जाहीर बंडखोरीनंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. त्यामुळे संतापलेल्या विखेंनी अप्रत्यक्षपणे थेट राहुल गांधींवरच निशाणा साधलाय. अतिशय धक्कादायक घटनेसाठी होती की आमच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मला सुचवत आहेत की तुम्ही राष्ट्रवादीकडे उभं राहा. म्हणजे तुम्ही याचा अर्थ राष्ट्रवादीत उभं राहणं म्हणजे पक्ष बदलायचं आहे आपल्याला. आमची अपेक्षा अशी होती की नेत्यांनी आमच्या पाठीमुळे भक्कम उभं राहायला पाहिजे की तुम्ही काळजी करू नका, आम्ही जागा सोडून घेतो, आम्ही प्रयत्न करतो, विल फाईट फॉर दॅट, विल फाईट इट आउट. विखेंनी पहिल्यांदाच थेट हायकमांडवरच टीका केली खरी, पण पक्ष सोडणं मात्र त्यांनी टाळलंय. त्यासाठी त्यांनी तांत्रिक कारणं दिली असली तरी 23 मे पर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत जाऊन तुर्तास कुंपणावरच राहणं पसंत करत त्यांनी पत्ते राखून ठेवलेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.